नमस्कार, मी अंतरा. स्वादंतराच्या मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एक झटपट होणारी भाजी, ती म्हणजे सिमला मिरचीची भाजी. त्याच भाज्या खाऊन खूप कंटाळा येतो आणि आपल्याला डब्यासाठी एकदम झटपट होणारी भाजी कधी कधी हवी असते. मी जी तुम्हाला भाजी दाखवलेली आहे ती अगदी सोपी भाजी आहे, कुठल्याही जास्त भाज्या याच्यात लागत नाहीत. अगदी झटपट होणारी ही भाजी आहे, अगदी घरच्या मसाल्यांमध्ये आपण ही भाजी छान प्रकारे बनवू शकतो आणि ही मुलांना सुद्धा खूप आवडेल. तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण रेसिपी बघूया. आपली इथे कढई आता तापलेली आहे, यामध्ये साधारण 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे. तेल तापल्यावर 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर, 1 टीस्पून हिंग, फोडणी तडतडल्यावर 1 मध्यम आकाराचा कांदा मध्यम चिरलेला, 2 ढोबळी मिरची मध्यम आकाराच्या चिरलेल्या, 1 मध्यम आकाराचा बटाटा मध्यम चिरलेला. इथे मी बटाटा पाण्यात घातला होता, पाण्यात घातल्यामुळे हा काळा पडत नाही. 1 मध्यम आकाराचा टॉमॅटो मध्यम चिरलेला. इथे मी सर्व भाज्या या मध्यम चिरलेल्या आहेत, पण तुम्हाला जर बारीक चिरायचे असतील तर तुम्ही चिरू शकता. या भाज्या आपण छान प्रकारे मिक्स करून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपली फोडणी ही सगळीकडे नीट लागली जाईल. आपल्या आता भाज्या छान परतवून झालेल्या आहेत, यावर आता आपण एक झाकण ठेवणार आहोत आणि साधारणतः 1-10 मिनटं आपण वाफ काढून घेणार आहोत. आपली 10 मिनटं झालेली आहेत, आपण झाकण काढून बघूया. हे बघा, आपल्या भाज्या अशा छान शिजलेल्या आहेत. आपण आता हे छान परत परतवून घेणार आहोत. आपली भाजी आता पूर्ण शिजलेली आहे, यामध्ये आता 1 टेबलस्पून पावभाजी मसाला घालायचा आहे. या मसाल्यामुळे एक खूप छान चव येते. 1 टीस्पून साखर घालायची आहे. साखर ही ऑप्शनल आहे, पण आपण इथे टॉमॅटो घातलंय त्यामुळे त्याला बॅलन्स करण्यासाठी साखर घातली. चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून अमूल बटर. इथे तुम्ही बटर कमी जास्त करू शकता, बटरमुळे खूपच छान चव येते या भाजीला. आणि चवीनुसार कोथिंबीर घालायचे. आता आपण ही भाजी छान मिक्स करून घेणार आहोत. ह्या पावभाजीच्या मसाल्यामुळे आणि अमूल बटरमुळे ह्याला खूप छान चव येते. ही भाजी एकदम पटकन होते आणि झटपट होणारी भाजी आहे, खूप छान लागते ही भाजी. आता आपली भाजी छान परतवून झालेली आहे, आपण आता याच्यावर एक झाकण ठेवणार आहोत आणि 1-3 मिनटं वाफ काढून घेणार आहोत, म्हणजे आपला मसाला छान मुरला जाईल. आपली 2 मिनटं झालेली आहेत, आपण झाकण काढून बघूया. हे बघा, आपली भाजी आता पूर्णपणे शिजलेली आहे. ही भाजी खूप छान लागते आणि एकदम झटपट होणारी भाजी आहे. आपण एकदा छान ही परतून घेऊया. थोडीशी वरून कोथिंबीर घालायचे. इथे तुम्ही कोथिंबीर कमी जास्त करू शकता. एकदा छान मिक्स करून घ्यायचे. तर आता आपली ही भाजी पूर्णपणे झालेली आहे. तर आता आपण गॅस बंद करूया आणि प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर विश तुमची, डिश आमची. नमस्कार.